आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जेसी, हे असं कोणी लावलं? हे बाळाच्या मावशीने केलंय. हे घे, ज्यूस पी. वा, मावशीबाई जोरात येता. नी म्हणजे ह्या उषा काय, ज्यूस काय, मजा आहे बाबा आता बाळाची. आता सख्खी मावशी असल्यावरती आम्हाला कोण भाव देणार ना? अगं जेसी मावशी, तुझी पण लई लई थँक्यू. आता इतके दिवस तू बाळाची, माझ्या बहिणीची इतकी काळजी घेतलीस, पण आता नाही हो? आता स्वानंदीची सगळी काळजी मी घेणार आहे, म्हणजे तिचं सगळं खाणं पिणं, औषध बिवषध, डॉक्टर बिक्टर सगळं. आणि स्वानंदी, तू तुझ्या ऑफिसात फोन करून सांग, म्हणावं लई ऊन आहे, आणि ते काय म्हणतात ते घरून करतात, ते काय म्हणतात ग त्याला, आराम, रेस्ट. हा, म्हणजे आरामच करायचा घरी राहून, पण असं रजा न टाकता ते ऑफिस काम करतात ना ग, त्याला ते फ्रेम वर्क फ्रॉम होम. हा, तेच ते. अगं तायडे, पण ते मी नाही करू शकत, मला ऑफिसला जावंच लागतं की. ए नाही स्वानंदी, पण मलाही पट्ट्या कार्तिकी द्यायचं. अगं माझा लॅपटॉप असतो इकडे, माझा लॅपटॉप घेऊन काम करत जा ना, आणि तुला जास्तच काही अर्जन्सी असेल तरच आज जातो ऑफिसला. अगं तसं नाही, पण मला जावंच लागणार आहे आज सुजित सरांबरोबर फॅक्टरी विजिटला. सुजित सरांबरोबर? दोघच जाणार होय की? तू जा स्वानंदी, पण आज पासून मी कायम तुझ्या पाळतीवर असणार आहे. कार्तिकीताई, का ग, काय झालं? अग काय नाही, आज मला पण इंटरव्ह्यूला जायचंय, आणि काही पण करून ही नोकरी मिळवायचीच आहे मला. आता बाळ जन्माला आल्यानंतर केवढा खर्च आहे, चार पैसे साठायला नको. हा, म्हणजे त्याचं औषध बिवषध, त्याची गुट्टी, त्याच बारस, मग त्याच्यानंतर त्याच्या शाळेचा खर्च. सोपं आहे का एवढं सगळं? मला ना जोर लावून काही पण करून ही नोकरी मिळवायची आहे स्वानंदी. मी येते बाई. तायडे ऑल द बेस्ट. थँक्यू. जेसी, आता मला कशाची चिंता नाही बघ, माझी तायडी आहे की पाठीशी.